नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाडळे ओन निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। जरा लेट झालं उठायला आणि रात्रीची आता थंडी पण चालू झाली आहे, वाटतं थंड रात्रीचं बराच। आता आपण जाऊया आपल्या परत शेतात, कारण भात जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत ह्याचं आता जाऊया शेतात। काय म्हणतो बघूया आधी, असं वाटतं वडबड झाले कारण टाइम झाला तसं बरोच वारं पण तुटलं भरपूर घरातले म्हणतले बडबडतले आता गेले गेले सगळे म्हणतले खा होतो एवढं टाइम कामाचे दिवस समजत नाही काय तुका योग टायमावरती। आता जेवण वगैरे करून झालं आहे आपलं, आता भात झोडूया। आता जाऊन काल हा अर्धा वाफा कापलेला होता आणि आज सकाळी अर्धा कापला वाफा आणि याच्या पुढचा पण एक वाफा कापला आहे, हे आपल्याला झोडायचं आहे। आणि या साईडला पण सर्व बांधून झालं आहे भात मारायला, वांडर मॉप पिले होतं तिकडे।
दोन दिवस मान दुखत होती माझी, सुजलेली. डॉक्टरकडे पण जाऊन इले, डॉक्टर बोललो 2 दिवसात होईल, अजून मागे जात नाही हा मान. त्यामुळे आपल्या मतिक उमलो मशीन घेऊन, आणि झोडूक पण औषध बंडो आणि चैतो आदित्य का ते संध्याकाळी औषध केले खरे. आई आणि पप्पांनी एवढं कोपरं कापून ठेवलं ना. बरोबर आ चला ह्यो एक कोपरो आता कापून झालो आपलो, आता ह्यो एक कोपरो कापूस. आपले 3 कोपरे आता कापून झाले आहेत, आणि ह्यो पण कापून झालो कोपरं. आता आपल्या गावात अजून कोणाक जर भात कापूच असात तर उम्यान मशीन घेतल्या ना, उम्या कॉन्टॅक्ट करा, मग कापून देत. भाडा कसा आपला? तासाचे 400 रुपये. हां, तासाचे 400 रुपये. आणि बाकी काय बरा सांगा, उम्याचं घर तर माहितीच असा तुमका. जाऊया आता, कारण उम्यान आजपासूनच सुरुवात केलं ना भात कापू, आणि उम्याक भात पण झोडू जाऊचा, तर वेळात वेळ काढून इलो. उद्यापासून आता 4-5 दिवस तरी नाही भेटायचो, मधी मधी जवळ असा तर कापून जाऊ शकता तो. आणि उम्या जाऊया, उम्याक पण सोडूचा. दुपार पण झाली, 2 वाजले दुपारचे, भूक पण लागली. जाऊया आता घरात. हा आपला मित्र आहे चैतन्य परब सीपी भाऊ, एकटोच मारता. मग काय करतो संध्याकाळी? आणि ह्यो पण येतो आपल्याकडे संध्याकाळी, त्यामुळे एका भाऊ केलंय. आतापर्यंत ऊन लागत होता, आणि आता पावसानं पण सुरुवात केली. पिडतलो आयो, भात पण भिजतला. अरे एक कोपरो फक्त वाया करून ठेवलेलो होतो, आणि 2 कोपरे असेच होते. माझी मान दुखत होती, त्यामुळे हे गोण्या इथेच राहिल्या होत्या.
आणि आपल्याला मदत करायला संजू काका आलाय आता. आणि मी तशी आता बरी आहे माझी मान. चला आता पाऊस पण येतोय भरपूर खालून, मग जरा कमी होता आता भरपूरच वाढलाय. काय केल्यान शाप आई मोठो इलो पाऊस मोठो इलो मोठो इलो धर 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 ताडपत्री घे. डापा 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 पुढे घ्या बस तकडा बिटतला ह्या आकडे घ्या हो जरा बाप्पा बस 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 लय जिलो पाऊस ह्या साईडला गोळा करून ठेवा. सोडू काय का सोडू नको या साडी राहा दे. भात भिजला गे खालचा पाणी बघितलं साठलं त्या पटकन होय होय ह्या पण भिजला भात वाटत उलटा होईत गे खालू नाही काय येऊ पावशिलो. पावसानं वाट लावल्यान दोन कोपरे भिजवल्यान आमचे एक भिजवल्यान ह्या कोपऱ्यातल्याच फक्त वात ढाकून ठेवला आणि लगेच किती पाणी साठला बघा बापरे. ह्या कोपऱ्यातला पण भात भिजला पाऊस तर काय खूपच लागा लागलो आता बाहेर पण आणि या साईडला भात हा टाकलेला त्यामुळे हो कागद लावला हो तर झड मारणार होते आतमध्ये किती पाऊस आहे यो पाऊस किती यो होय भात पेरतो तसं येलो पाऊस आणि आजच म्हणवते ना पाऊस येतो नाही म्हणून आजच म्हणवते की पाऊस नाही येतो आता एवढ्या पावसान पण पूर्णच वाट लावलेल अजून पण लागता आणि ढग पण गडगडतात त्यात पक्षी पण ओरडाक लागलेत असं वाटतं अजून येत पाऊस कारण ढग गडगडतात आणि आजचा दिवस इकडे संपतोय कारण भात आता मारू शकत नाही कारण ते पाणी साचला त्यामुळे आता भात झोडू शकत नाही आपण. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती. भेटूया नवीन व्हिडिओत बाय.